नमस्कार, अंजनीस फूड स्टाफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मुलांसाठी स्पेशल असे मिनी चॉकलेट कप केक अगदी कमी खर्चात आणि कमी वेळात बनवणार आहोत. ह्या कप केकमध्ये स्पेशल असे आहे की ते आपण गव्हाचे पीठ वापरून बनवणार आहोत आणि ते केक आपण अप्पे पॅनमध्ये करणार आहोत. इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर आपण पाव कप बारीक रवा घेणार आहोत. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्याचबरोबर आपण कोको पावडर घालणार आहोत. इथे मी 2 टीस्पून कोको पावडर वापरते आहे आणि इथे 1 चिमूटभर मीठ वापरायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया. आता हा बाउल बाजूला ठेवून आपण दुसरं मिश्रण तयार करून घेऊया. इथे दुसऱ्या बाउलमध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि हे 1/2 कप दूध आणखीन बाजूला ठेवायचं आहे, ते आपण लागेल तसं नंतर वापरणार आहोत. या दुधामध्ये आपण 1/2 वाटी साखर वापरणार आहोत. ही आपली रोजची साधी साखर असते, ती घेतलेली आहे मी. जर तुम्ही पिठी साखर वापरणार असाल तरीही चालू शकतं, पण ती थोडी जास्ती प्रमाणात घ्यायला लागेल. 1 कप पिठी साखर घ्यावी लागेल. या मिश्रणात आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात. तुपाऐवजी जर तेलाचा वापर केला तरी चालेल. तूप घातल्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. जी साखर आपण घातलेली आहे ती पूर्णपणे विरघळायला हवी. आता दूध आणि साखर व्यवस्थित एकजीव झालेली आहे. आता आपण केकचं बॅटर तयार करूया. हे पहिलं मिश्रण जे आपण तयार केलं होतं त्यात आता आपल्याला हे दुधाचं मिश्रण ओतायचं आहे. हे दूध थोडं टाकत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणात सर्व दूध घालून झालेलं आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कप दूध जे मी साईडला ठेवलं होतं त्याचा आपण वापर करूया. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यात जो आपण रवा घातलेला आहे तो छान फुलून येईल आणि साखरही व्यवस्थित सर्वत्र अगदी लागलीच जाईल. हे पहा, अशा प्रकारे हे थोडं आधी घट्टच ठेवायचं आहे मिश्रण, मग नंतर आपण दूध घालून पुन्हा ॲडजस्ट करायचं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनटं मिश्रण झाकून ठेवूयात. आता 20 मिनटानंतर आपण हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे कारण त्यातला रवा आता फुललेला आहे, म्हणून आता त्यात आपण आणखीन थोडं दूध टाकून मिश्रण जरा ॲडजस्ट करून घेऊयात, कारण केकसाठी ह्याच्यापेक्षा पातळ बॅटर आपल्याला लागेल. आता या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे, जशी आपल्याला हवी तशी. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असं अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्यात आपण व्हॅनिला एसेन्स घालूयात. इथे मी 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घातला आहे. जर हा एसेन्स तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी चालेल. कोको पावडरमुळे कप केकला छान चव येतेच, पण मुलांना जरा आवडतो व्हॅनिला एसेन्स म्हणून घालावा. आता शेवटी इथे आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खायचा सोडा. आणि 1/2 टीस्पून इथे मी बेकिंग पावडरही घालते. जर बेकिंग पावडर नसेल घरात तर नुसता बेकिंग सोडा घातला तरीही चालेल. दरवेळीस बेकिंग पावडर अवेलेबल घरात असते असंच नाही, बेकिंग सोडा शक्यतो असतो, खायचा सोडा.
तो घालूनही आपले हे कपकेक छान होऊ शकतात. आपण या कपकेकसाठी सर्व साहित्य जे वापरलेलं आहे ते आपल्या घरातच असलेलं वापरलेलं आहे, म्हणजे खूप खर्चिक असे नाही आहेत हे कपकेक. आणि पटकन होणारे, अगदी सहज कोणालाही जमतील असे आणि मुलांना आवडतील असे आहेत. तर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण केक करायला घेऊया. आता हे कप केक आपण आपे पात्रात बनवणार आहोत, त्याच्यामुळे हे पात्र मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. ज्यावेळेस आपण मिश्रण सर्व एकजीव करत होतो, ॲडजस्ट करत होतो दूध घालून, तेव्हा मी 5-7 मिनटं अगोदर खाली तवा ठेवलेला आहे आणि त्यावर हे आपे पात्र ठेवून गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती. ते आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता ह्यात आपण थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी हे भिडाचं आपे पात्र वापरत आहे. तुम्ही नॉनस्टिक आपे पात्र जे मिळतं तेही वापरू शकता, त्यातही छान होतात कपकेक. आता या प्रत्येक खणात आपल्याला हे केकचं बॅटर घालायचं आहे. असं नाही आहे, पाऊण भाग आपण भरून घेणार आहोत बॅटरने. कारण हे कपकेक फुलण्यासाठी आपल्याला जागा ठेवावी लागेल. आता हे अप्पे पात्रामध्ये केक बॅटर व्यवस्थित घालून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून 5-6 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. आणि हे केक बेक होत असताना आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. आणि ह्याखाली मी अप्पे पात्राखाली तवा ठेवल्यामुळे गॅसची जी आच आहे ती अगदी सर्वत्र व्यवस्थित समान लागेल आणि केक व्यवस्थित भाजला जाईल, त्यामुळे हा तवा मी ठेवलेला आहे. आता बरोबर 5 मिनिटांनी आपण झाकण काढून पाहायचं आहे. तुम्ही पाहू शकता कपकेक अगदी व्यवस्थित मस्तपैकी फुलून आलेले आहेत. आता हे आपल्याला उलटायचे आहे, म्हणजे दुसरी साईड ही व्यवस्थित शेकली जाईल. आता थोडं आपण सुरीने सोडवून घेऊन हे पलटून घेऊया. हे बघा, इझिली अगदी सोडले जात आहेत आपे पात्रापासून. अशा प्रकारे आता हे सर्व केक्स आपण उलटून घेतलेले आहेत. आता ही दुसरी साईड आपण 2 मिनटासाठी पुन्हा शेकवून घेऊया. त्यासाठी पुन्हा जरा झाकण ठेवूयात. अगदी 2 मिनटं ठेवायचं आहे. 2 मिनटातच अगदी व्यवस्थित शेकले जातील. आता 2 मिनटांनी पुन्हा आपण झाकण काढून पाहूया. आता ही दुसरी साईड ही केकची छान अगदी शेकली गेलेली आहे. हे पहा, तर गॅस बंद करून टाकलेला आहे मी. आणि हे आपण आता केक काढून घेऊया. अगदी 7-8 मिनटातच हे केक आपले तयार आहेत. अगदी मस्त सॉफ्ट झालेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी छान फुललेत केक. कलरही छान आलेला आहे. अगदी मुलांना आवडतील असे छोटे अगदी मिनी केक मस्त तयार आहेत. इथे आता आपले मस्त मिनी गव्हाचे कपकेक रेडी आहेत. तर मी एक तुम्हाला केक फोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती सॉफ्ट झालेला आहे तो. हा पहा, मस्त सॉफ्ट झालेला आहे केक. आणि आपण ह्या केकसाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हे पौष्टिकही आहे लहान मुलांसाठी. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही अवश्य करून पहा. आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.